म्हणूनच लोकांकडे काहीच ऊर्जा नसते कारण वैचारिक जुलाब तुम्ही खराब अन्न खाता आणि मग जुलाब थांबवण्याचा प्रयत्न करता हे काम करणार नाही एवढं तुम्ही करा झोपण्यापूर्वी ते बाजूला ठेवा आणि झोपी जा थोड्याच वेळात जर तुम्ही इथं बसलात तर तुमच्या भोवतालच्या गोष्टी स्पंदू लागतील तर हे ठराविक मुद्रा वगैरे न करता करणं शक्य आहे का होय ही सगळी छोटी मोठी मदत आहे थोडासा आधार तुम्ही कधी शिवशंकराला किंवा कृष्णाला मुद्रा धरून असं बसलेलं पाहत नाही नुसतेच प्रखर मलाही कधी तुम्ही असं पाहणार नाही असं बसलेलं नाही तुम्ही मला शांभवी किंवा हे किंवा ते करताना पाहणार नाही जर मी फक्त वीस सेकंदांसाठी डोळे मिटले तर माझं काम झालं दिवसभरासाठी मी तयार तर ही सगळी चांगली मदत आहे दिस गुड हेल्प पण हा एकमेव मार्ग आहे का करण्याचा नाही तुम्ही नुसतं बसू शकता तुम्ही नुसतं बसायला शिकला तर तुम्ही अतिशय प्रखर व्हाल आता सध्या तुमची ऊर्जा नुसतीच खर्च होतीये सतत अनावश्यक कृती करण्यात जेव्हा तुम्हाला इतका वैचारिक जुलाब झालाय तुमच्यात ऊर्जा येणार कुठून समजा तुम्हाला जुलाब झालाय तुम्ही पाहिलंय तुम्हाला किती अशक्त वाटतं हो की नाही आता सध्या हा वैचारिक जुलाब म्हणूनच लोकांकडे काहीच ऊर्जा नसते त्यांना नुसतं खाऊन झोपायचं असतं पूर्ण वेळ कारण वैचारिक जुलाब खूप थकावणार आहे जर तुम्हाला शारीरिक जुलाब झाला तर तुम्हाला माहिती आहे की तो किती थकावणार आहे हो ना हा सुद्धा तितकाच थकावणार आहे लोक दिवसातले आठ ते दहा तास झोपतायत ते तितके श्रम घेत आहेत किंवा त्यांचं शरीर तितक्या वाईट अवस्थेत आहे म्हणून नाही हा फक्त वैचारिक जुलाब आहे जर तुम्ही वैचारिक जुलाब थांबवला तर था पुष्कळ ऊर्जा आहे याला खूप खूप प्रकार बनवण्यासाठी आता मी वैचारिक जुलाब कसा थांबू जर तुम्हाला जुलाब झाला असेल शारीरिक जुलाब तर करण्याची पहिली गोष्ट कुठली काय huh? हो टॉयलेटकडे कडे धावता ते माहिती आहे मला <laughs> <laughs> मी म्हणतोय मी म्हणतोय उपचार म्हणून पहिली गोष्ट तुम्ही कुठली करता नाही उपचार म्हणून तुम्ही पहिली गोष्ट काय करता पहिली गोष्ट म्हणजे खाणं थांबवता बरोबर हो की नाही जुलाब म्हणजे एका अर्थानं आपण असं काहीतरी खाल्लंय जे, खाल जे शरीराला नको आहे ते त्याला बाहेर टाकायचा प्रयत्न करते हो ना तुम्ही आत असं काहीतरी घेतलंय जे शरीराला आवडत नाही आहे त्याला ते बाहेर फेकायचं आहे पहिली गोष्ट म्हणजे अन्नापासून दूर राहा काही काळ तुम्ही खराब अन्न खाता आणि मग जुलाब थांबवण्याचा प्रयत्न करता हे काम करणार नाही आहे त्याचप्रमाणे मनासाठी वाईट आहार म्हणजे एवढंच तुम्ही स्वतःची ओळख अशा गोष्टींशी बांधली आहे ज्या तुम्ही नाही आहात ज्या क्षणी तुम्ही तुमची ओळख अशा गोष्टींशी बांधता ज्या तुम्ही नाही आहात वैचारिक जुलाबा होणारच हे मनासाठी वाईट खाद्य आहे आता ते धावत सुटेल न थांबता था। काय हवं ते करा तुम्ही कुठलंही ध्यान करा किंवा शिवा म्हणा राम म्हणा ते थांबणार नाही आहे <laughs> थांबलं नाही आहे ते नाही का कारण खराब अन्न खाल्लं जात आहे दररोज तुम्ही अधिकाधिक अधिक गोष्टींची तुमची ओळख बांधताय आणि तुम्हाला तुमचं मन थांबवायचं आहे तुम्ही हवी ती सर्कस करा ते काही थांबणार नाही आहे जर तुम्ही स्वतःची ओळख सगळ्या गोष्टींपासून वेगळी केली जर तुम्हाला कळलं तुम्ही म्हणजे काय आणि तुम्ही काय नाही जर तुम्ही थोडं अंतर ठेवलं त्यापासून तर मन निश्चल होईल तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वापरू शकता नाहीतर तुम्ही ते तुमच्यापाशी ठेवू शकता आता माझा हात इथं आहे मला हवं असेल तर मी तो हलवू शकतो नाहीतर इथं ठेवू शकतो हा हात उपयोगी हो आहे समजा तो असा उड्या मारू लागला तर मग तुम्हाला स्पष्टपणे कळतं की कुठल्या तरी प्रकारचा आजार आहे नाही का हो की नाही तर हात अशा उड्या मारत असेल तर तुम्हाला कळतं की हा एक आजार आहे जर मन उड्या मारत असेल तर हा एक आजार आहे की नाही हो हा आजार आलाय कारण सततचा चुकीचा आहार तुम्ही तुमच्या मनाला सांगताय मी हाय मी हाय मी ते मी ते आहे आता त्याला जुलाब झालाय तुम्ही त्याला चुकीचं अन्न देणं बंद करा जर तुम्हाला स्पष्टपणे दिसलं जरी तुम्हाला मी काय माहीत नसलं निदान तुम्हाला माहिती आहे की मी काय नाही आहे नाही का एवढं तुम्ही करा आज रात्री झोपण्याआधी तुमच्या बिछाण्यावर बसा आणि असं बसून तुम्ही जे काही नाही ते सगळं बाजूला ठेवा हे घर ज्यामध्ये मी राहतोय ते मी आहे का नाही हे प्रेम करणारे पालक किंवा आई किंवा वडील पत्नी किंवा पती किंवा मूल ती अगदी छान आहेत पण ते मी आहे का नाही आता हे सुंदर कपडे जे मी घातलेत ते मी आहे का नाही आता माझं शरीर मला ते आवडतं पण हे मी आहे का नाही आता माझ्या मनात इतके विचार येत आहेत हे मी आहे का नाही आता माझ्या आत सुंदर भावना येत आहेत हे मी आहे का नाही अशा प्रकारे जे काही तुम्ही नाही आहात झोपण्यापूर्वी ते बाजूला ठेवा आणि झोपी जा उद्या सकाळी तुम्ही कितीतरी जास्त प्रखर होऊन जागे व्हाल आजपेक्षा दररोज तुम्ही हे करा थोड्याच वेळात जर तुम्ही इथं बसलात तर तुमच्या भोवतालच्या गोष्टी स्पंदू लागतील खरंच मी काही वर्षांपूर्वी दोन वर्षांपूर्वी अमेरिकेत होतो आणि हा अगदी अमेरिकी प्रश्न आहे ही बाई माझ्याकडे आली आणि अगदी रागात होती मी हा योग गेली पस्तीस वर्षे करते काहीच घडलं नाही पण तुम्ही केवळ एका दगडावर जाऊन बसलात आणि तुमच्यासोबत गोष्टी घडल्या हे काही बरोबर नाही कुठे तो मेला दगड तिला वाटलं त्या दगडामुळे हे झालं <laughs> <laughs> एकमेव साधना जी मी माझ्या आयुष्यात केली अगदी माझ्या बालपणापासून जरी मी माझ्या आजूबाजूच्या सर्वांबरोबर अगदी समरस होतो मी कधीच माझी ओळख कशाशी बांधली नाही पालकांशी नाही भावंडांशी नाही किंवा माझ्या अगणित मित्रांशी नाही किंवा समाजाशी नाही धर्माशी नाही देश नाही कुठल्याच गोष्टीसोबत नाही कधीच ओळख बांधली नाही मी त्यात सहभागी नव्हतो ना असं नाही मी पूर्ण सहभागी होतो पूर्णपणे समरस होतो आजही मी अगदी सहभागीने समरस आहे पण ओळख बांधलेली नाही जर तुम्ही कशाशीच ओळख बांधली नाही तर यामध्ये पुरेशी ऊर्जा आहे अगदी प्रखर होण्यासाठी हे पहा मला तुम्ही हे समजून घ्यायला आहे तुमची जीवन ऊर्जा या क्षणी या शरीरामध्ये किती किती गोष्टी आहे ती इथं तुम्ही बसल्या बसल्या माहिती आहे का तुम्हाला किती गुंतागुंतीच्या गोष्टी ती आहे शरीरातली प्रत्येक पेशी तुमचं लिव्हर तुमची किडनी तुमचं स्प्लीन अगदी सर्व प्रकारच्या गोष्टी आपण आजही ते पूर्णपणे समजू शकत नाही हो ना जरा पहा तुम्ही इथं बसल्या बसल्या किती किती गोष्टी ही ऊर्जा करतीय नक्कीच ती प्रखर असली पाहिजे हे सगळं करण्यासाठी तुम्ही ते अनुभवू शकत नाही आहात कारण जुलाब जेव्हा तुम्हाला जुलाब झालेला असतो असंच वाटतं की नाही तुम्हाला हो की नाही तर हे तसंच आहे जुलाब बंद करा खराब अन्न खाणं बंद करा जुलाब थांबेल एकदा जुलाब थांबला की यात पुरेशी ऊर्जा आहे इथं नुसतं बसून स्पांधण्यासाठी एका अगदी प्रखर पद्धतीनं